आमचं तुम्ही ऐकलं नाहीत, दीपक केसरकर यांची खंत। उद्धव यांच्या वर्तनावर दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आमचं तुम्ही ऐकलं नाही असं म्हणत दीपक केसरकर यांनी खंत व्यक्त केली। सगळ्यांनी तुम्हाला विनंती केली की काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, ते शिवसेना संपवत आहे, तरी तुम्ही ते ऐकलं नाही। ज्याला 10-20 आमदार बाहेर गेले त्याला उरलेले आमदार तुम्हाला येऊन भेटले, तुम्हाला विनंती केली की ह्या आमदारांना आपण परत बोलूया, त्यांच्याशी चर्चा करूया, तुम्ही काय उत्तर दिलं की तुम्हाला पाहिजे तुम्ही स्वतः त्यांच्यावरून निघून जा। म्हणजे तुम्हाला सांगून गेलेले आहेत, आम्ही आसाममध्ये गेल्यानंतर सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत सांगत होतो की तुम्हीच मुख्यमंत्री राहा, फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा जी बाळासाहेबांच्या विचाराला अनुकूल नाही आहे।